डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा, मायग्रेन, पित्ताची डोकेदुखी, सर्दी साठल्यामुळे झालेली डोकेदुखी, अर्धशिशी यासह सर्व प्रकारच्या डोकेदुखी व पोटाच्या सर्व आजारावर 100% यशस्वी उपचार. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा. नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णा काटचं जिओ मराठी न्यूज. विटा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येते, पाहूयात सविस्तर. विट्यातील बाजारपेठेत लाखो रुपयांच्या बनावट नोटांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. 500 रुपयांच्या बनावट नोटा देऊन भाजी विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. भाजी विक्रेत्यांकडे आढळून आलेल्या बनावट नोटा एकाच नंबरच्या असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या 8 दिवसांपासून विट्यात सर्वसामान्य लोकांची बनावट नोटा देऊन खुलेआम फसवणूक सुरू आहे. लाखो रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याने विटेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विट्यातील भाजी मंडईत काही विक्रेत्यांना 500 रुपयांच्या बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या 8 दिवसांपासून भाजी मंडईत अनेक विक्रेत्यांना फसवून बनावट नोटा खपवण्याचा प्रकार सुरू आहे. सुरुवातीला काही विक्रेत्यांनी पोलिसांच्या चौकशीचा फेरा मागे लागू नये यासाठी आपल्याकडे आलेल्या बनावट नोटा काढून नष्ट केल्या. यानंतर 8 ते 10 भाजी विक्रेत्यांना 500 रुपयांच्या बनावट नोटा देऊन त्यांची फसवणूक करण्यात आल्याने या प्रकाराची तीव्रता वाढत गेली. बनावट नोटा खपवणाऱ्या टोळीने वयोवृद्ध शेतकरी व महिला विक्रेत्यांना लक्ष्य करत लाखो रुपयांचा भुर्दंड गरिबांच्या माथी मारला आहे. फसवलंय मला फाडग्या माणसाला, मला लिहायला वाचायला येत नाही, मला काय कळत नाही. यातनं तुम्ही काय तर निर्णय घ्या. आई मला काय नाकळत्या म्हणून मी घेतलेले का. मी काय केलं पाहिजे? रोज उठून 10 रुपयाचा धंदा करणारी माणसं आम्ही, पोटासाठी बसलेलो आहे. अशी फसवणारी माणसं असली तर येणं आम्ही याला काय कळतंय का वळतंय? याला काय केलं पाहिजे आम्ही? विट्यातील भाजी मंडई परिसरातील सामान्य विक्रेत्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बाजारपेठेत धुमाकूळ घालणाऱ्या या बनावट नोटा एकाच नंबरच्या असल्याचे देखील दिसून आले आहे. ओरिजिनल नोटांची कलर झेरॉक्स मारल्याप्रमाणे दोन्ही बाजू एकमेकांना चिटकवून या बनावट नोटा खपवण्याचा काळा धंदा विट्यात खुलेआम सुरू आहे. दिवसभर बसलं तर 200 रुपये मिळणार ती बघा. आणि ही तर आम्ही मर 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 मरतोय ही भाजीपाल्याचं. कोण आले म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाला आम्हाला काय कळालं नाही. मला 2 जणांनी नोटा दिली त्या काल. आणि ह्यात का नाही काहीच कळलं झालंय कुठनं आम्हाला. आता इथं एक डाव गंडवलंय आमचा, आता काय तर बंदोबस्त करा आम्हाला ह्याच्याबद्दल का नाही. आता ही 2 नोटा कुठनं आणायच्या आम्हाला? आता दलालाला पैसे नाही तर द्यायला, या कांदे बटाट्याला पैसे नाही तर येऊ काही. आता परसनी धावली तर पोरं म्हणली सगळ्या बाबी कोटा आहे कसं गंडवून घेतलं सा. आणि आता हे सगळं वा आता कुठनं आणायचे 1000 रुपये? आता तर डबल आता एवढं पैसे, हे वाटाण्याचं पैसे द्यायचं होतं, हे कांद्याचं द्यायचं आहे, तर लसणाचं द्यायचं आहे. तर आता हे काय करायचं गरीब माणसाने? त्याचं काहीतरी दखल घ्यायला लावा की ठेव काही असं का वही असं. हे काहीतरी दखल घेतली पाहिजे या लोकांनी, यांनी पकडाय पाहिजे, हे काहीतरी करायला पाहिजे. लय लोक नोटा आले आमच्या बाजारात असले. परिणामी भाजी मंडईत भाजी विक्रेत्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाल्याने आता 500 व 2000 रुपयांच्या नोटा घेण्यास लोक टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची फसवणूक करून लाखो रुपयांच्या बनावट नोटा खपवणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. या नोटाची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः टोपी म्हणून घालता येईल अशी एवढी कंडिशन अशी बेकार आहे. ह्या गरीब लोकांना आता फसवलंय. हे शासनानं त्वरित याचा बंदोबस्त करावा हीच भाजी मंडईच्या वतीनं आम्ही मागणी करतोय, जेणेकरून की ह्या गरीब लोकांना कोणी परत खोट्या केसेसमध्ये फसवू नये. की हे गरीब लोक आहेत, 550 रुपये दिवसासाठी कमवतात दिवसासाठी. आता हे 500-500 रुपयाचा भुर्दंड आणि प्लस माल पण गेलाय फुकट. आता हे दुहेरी संकट म्हणावं लागेल यांच्यासाठी. निर्भीड, निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काटचं जिओ मराठी न्यूज.